दि ग्रेट् हेप्पीनेस्थ स नहि वेरे न वेराणि समन्तिध कुदाच अविरेन च सम्मन्ति ये स धमो सनन्तनो तस् भगवतो अर्हतो संमा सम्बुद्धस् संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुख मुक्तीचे मार्गदाता मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा महान असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमत त्रिवार अभिवादन करून आज या मंगलमय प्रसंगी उपस्थित पूजनीय भिखू सुगत बोधिजी महाथेरो यांनाही त्रिवार वंदन करून उपस्थित संपूर्ण ससाने परिवार आज ससाने परिवारातील आयुष्यमती दारिका श्रुती यांच्या मंगलपरिणयानिमित्त आपल्या ससाने परिवारामध्ये आयुष्यमती धम्म उपासिका सरिता अशोक ससाने यांच्या विनंतीस मान देऊन भिक्षु संघ भोजनदानासाठी धम्मदेसनेसाठी आपल्या इथे उपस्थित आहे तेव्हा या धम्मदेसनेला श्रवण करणारे आपण सर्वत श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिका तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी आपणा सर्वांच्या मुक्तीकरिता सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हितसुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे आज आपल्या परिवारामध्ये भिक्षु संघास आपण निमंत्रित केला आहे खरं तर बौद्ध धम्मामध्ये बौद्ध संस्कृतीमध्ये दहा संस्कार सांगितलेले आहेत आणि त्यापैकी हा सातवा संस्कार आहे म्हणजे साक्षगंधही त्यामध्ये मोडतो आणि विवाह विधी मंगलपरिणेही त्यामध्येच मोडतो बाबासाहेबांनी बौद्ध पूजापाठ नावाचं एक छोटंसं पुस्तक दीक्षेच्या पूर्वी प्रकाशित केलं होतं आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उहपुह केलेला आहे खरं तर भगवान बुद्ध म्हणतात की खऱ्या गृहस्थी जीवनाला प्रारंभ हा वैवाहिक जीवनापासून सुरुवात होत असते कारण जबाबदारीचं जीवन आपल्याला त्यावेळी प्राप्त होते परंतु जेव्हा एखादा मंगल परिणय होतो एखादी तरुण मुलगी तरुण मुलगा जेव्हा विवाहबद्ध होते तेव्हा त्यांची कर्तव्य काय असतात ह्या संदर्भात भगवंतांनी सव्वीसशे वर्षांपूर्वी अनेक अनेक लोकांना उपदेश केलेले आहेत बौद्ध साहित्यात त्याचे अनेक संदर्भ आहेत विशाखा मिगार मातेचा संदर्भ आहे सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वपूर्ण असा त्यांचा संदर्भ आहे भगवंत आपल्या श्रावस्ती नगरीमध्ये पंचवीसक वर्ष थांबलेले होते त्या काळामध्ये सर्वात जास्त काळ भगवान म्हणजे पंचेचाळीस वर्षावाज जे भगवंताचे झाले बुद्धत्व प्राप्तीनंतरचं पंचेचाळीस वर्षाचं आयुष्य होतं भगवंताला लाभलेलं त्यापैकी पंचवीस वर्ष एकट्या श्रावस्ती नगरात राहिले भगवान म्हणजे एकोणावीस वर्षावास जेतवन विहारात केले त्यांनी अनाथपिंडकाने दिलेल्या विहारामध्ये आणि त्याच श्रावस्तीमध्ये जेतवनापासून थोड्या अंतरावर मिगार मातेने विशाखेने बांधून दिलेला एक विहार होता पूर्वाराम नावाचा तिथे भगवंताचे सहा वर्षावास झाले म्हणजे एकूणच पंचवीस वर्षावास भगवंतानं श्रावस्तीत केले श्रावस्तीमध्ये असं म्हणतात त्या काळामध्ये सात कोटी लोकसंख्या होती म्हणजे आत्ताचं जसं मुंबई चेन्नई दिल्ली हे शहरं आहेत तसं ते त्या काळामध्ये उत्तर प्रदेशामध्ये असलेलं श्रावस्ती नगर होतं सर्व प्रकारचे लोक होते तर त्या सात कोटी लोकांपैकी पाच कोटी लोकं बुद्धाला शरण आलेली होती त्या काळामध्ये आणि त्यामुळे भगवंताचं सर्वात जास्त वेळ कालावधीमध्ये तिथे वास्तव्य असता क असताना एकदा विशाखाचं लग्न होत होतं खरं तर ती सात वर्षाची होती जेव्हा प्रथम भगवान श्रावस्तीला आले होते आणि सात वर्षांची असतानापासून तिच्या त्रिरत्नांबद्दल एकनिष्ठ श्रद्धा होती दररोज दोन वेळ विहारामध्ये जाणारी विशाखा होती आणि लहानपणापासून उपोसत शिलाचं पालन करणारी होती अग्र उपासिकांमध्ये दान देणाऱ्या श्रद्धापूर्वक दान देणाऱ्या उपासकांमध्ये अग्र असलेली माझी विशाखा अशा प्रकारे विशाखाचा गौरव केला भगवंताने बघा जेव्हा ती वयात आली तर ता तिला साजेसा मुलगा तिचे वडील शोधत होते धनंजय नाव हो तिचा तिच्या वडिलांचं होतं तेव्हा तिच्यासाठी चांगला एक मुलगा शोधावा यासाठी म्हणून तिचे वडील शोधत होते मुलगा परंतु जैन समाजातील एक मुलगा त्याची इच्छा होती की जी विशिष्ट प्रकारच्या पाच गुणांनी युक्त मुलगी असेल त्या काळामध्ये तर तिच्याशीच मी विवाहबद्ध होईल अशी त्याची आठ होती आणि ते विशिष्ट प्रकारचे पाच गुण आता मी ते विस्ताराने इथे सांगत नाही पण ते गुण विशाखामध्ये होते आणि म्हणून विशाखाशी तो विवाहबद्ध झाला मग त्यांचं लग्न लागताना भगवान तेव्हा तिथेच होते तर भगवंताच भगवंताकडे विशाखाच्या वडिलांनी विनंती केली की के भगवान आता आपली विशाखा नांदायला चालली आहे तेव्हा आपल्यावर आमची श्रद्धा आहे आपण आमचे गुरु आहात मार्गदर्शक आहात विशाखाचीसुद्धा श्रद्धा आपणास ठाऊक आहे तेव्हा विशाखासाठी एक छोटासा उपदेश तिने तिचा संसार कसा चांगल्या प्रकारे करावा यासाठी म्हणून उपदेश करा तर भगवान बुद्ध विशाखाच्या वडिलाला संबोधून म्हणजे विशाखासाठी म्हणाले की हे विशाखे बाहेरचा विस्तव घरात आणू नको आणि घरातला विस्तव बाहेर देऊ नको आता भगवंत त्रिपिटकाला तुम्ही जर वाचलं कधी का काही सुत्त तुम्ही जर वाचावयास घेतले ना असंख तर असंख्य उपमा भगवंताने दिलेले आहेत म्हणजे एखादी गोष्ट समजून सांगायची तर तिला समोरच्याला सहज कशी समजेल तर वर्तमान उदाहरणं देऊन भगवान शिकवायचं सहज समजेल यासाठी तर भगवंताने तिथे शब्द प्रयोग केलेला आहे की घरातला विस्तव बाहेर देऊ नको आणि बाहेरचा विस्तव घरात आणू नको तर ते धनंजय म्हणाला की भगवान आपण जे उपदेश करताय याचा मला जरा विस्ताराने जर अर्थ सांगितला तर माझ्यासाठी आणि अनेकांसाठी ते फायदेशीर ठरेल तर आपण विस्तार करावा अशी विनंती करतो तर मग भगवान बुद्धाने सांगितलं विस्तव कशाला म्हणतात आग आग्नी कशाला म्हणतात तर त्याचा विस्तार करताना भगवंतानी खूप मोठं प्रवचन दिलं आहे तर त्याचा सारांश भगवंतानं सांगितलं आहे की मी आग कशाला समजतो मी विस्तव कशाला समजतो या संसारामध्ये विस्तव काय आहे त्याचा गुणधर्म काय आहे आणि त्याचं काय म्हणू त्याचा परिणाम काय होतो तर त्याच्यात भगवान बुद्ध म्हणाले राग आग्नी अग्नी आणि मोह आग्नी ह्या तीन प्रकारच्या अग्नी मी या संसारात पाहतो आहे आणि हा संपूर्ण संसार जळत आहे तो या तीनच अग्नीमुळे हा संपूर्ण संसार जो जळत आहे म्हणजे दुःखी आहे कष्टी आहे परेशान आहे नाना प्रकारच्या मानसिकतेने ग्रस्त आहे तर तो केवळ तीनच कारणांमुळे तीनच प्रकारच्या अग्नीच्या आहारी गेल्यामुळे एक तर राग अग्नी राग म्हणजे आसक्ती लालसा पाहिजेची भावना राग द्वेष अग्नी एकमेकांचा द्वेष आणि मोह अग्नी म्हणजे मोह लोभ त्याला म्हटलेला आहे मनामध्ये निर्माण होणे ह्या तीन गोष्टींमुळेच संपूर्ण संसार दुःखी आहे कष्टी आहे त्रस्त आहे तर त्या विशाखाला समजावून सांगितलं की मी राग कशाला म्हणतो आहे मी द्वेष कशाला म्हणतो आहे किंवा मी मोह कशाला म्हणतो आहे कशाची आग्नी आहे ती तर जेव्हा तू आता नांदायला चालली आहेस तर अशा घरी चालली आहेस की ज्यांच्याशी आत्तापर्यंत तुझा काहीही संबंध नव्हता बरोबर आहे अशा लोकांना तुला आपलं बनवायचं आहे की ज्यांच्याशी अद्याप तुझा काही संबंध नव्हता मग तुला त्यांना जर जिंकायचं आहे किंवा त्यांना जर आपलं असं बनवायचं आहे तर तुला नेमकं का काय करावं लागेल संदर्भात भगवान बुद्ध तिला सांगतात तुला सिलाने वागावं वा लागेल सदाचाराने वागावं वा लागेल तुझ्यामध्ये काही अवगुण असतील तर ते तुला काढून टाकावे लागतील तिकडे काही कमी जास्त उन्नीस वीस गोष्टी घडल्याच कारण जेव्हा एकापेक्षा अधिक लोक एकत्र येतात तेव्हा भांड्याला भांडं लागते म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याच मनासारख्या होत नाहीत तर तुझ्या मनाच्या विरुद्धही गोष्टी होऊ शकतात तुझ्या मनाच्या विरुद्धही कोणी विचार करू शकते तुझ्याबद्दल तुझ्या मनाच्या विरुद्ध तुला कोणी बोलू शकेल किंवा तुझ्यावरती रागावू शकेल कोणीतरी शिवी देऊ शकेल डोळे वटारू शकेल किंवा तुझ्या चुका काढू शकेल त्रुटी काढू शकेल असं जेव्हा तुझ्याकडून म्हणजे तुझ्यासोबत कधी घडेल तर तेव्हा तुला सामंजस्याने समजदारीने मॅच्युरिटीने तिथे सं संयम ठेवावा लागेल संयम बाळगावा लागेल कारण या जगामध्ये एका परिवाराचा जरी विचार केला किंवा संपूर्ण जगताचा जरी विचार केला तर सर्वच लोक एखाद्या व्यक्तीच्या मनासारखं वागू शकत नाही म्हणजे आपल्या मनात ज्या काही अपेक्षा असतात इच्छा असतात की समोरच्यांनी माझ्याशी असं वागावं असं बोलावं वगैरे वगैरे तर भगवान बुद्ध म्हणतात सर्वच इच्छा त्या काही पूर्ण होत नाहीत फक्त आई वडील जर सोडले इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा मन म ओळखण्यासाठी तर या जगात दुसरी कोणतीही व्यक्ती नाही आहे की आपण न बोलता आपलं मन ओळखेल आपला चेहरा पाहून किंवा आपला स्वभाव पाहून आपलं मन ओळखेल आणि प्रकारे आपल्याशी व्यवहार करेल असं जगात भगवान बुद्ध म्हणाले असं कोणी नाही आहे आणि त्यामुळे विशाखाला सांगितलं भगवंताने की घरामध्ये जेव्हा काही कुरबूर होईल तुझ्याही चुका होऊ शकतात भांडे घासताना चुका होऊ शकतात नाही का साफसफाई करताना चुका होऊ शकतात कुठले कामं करताना चुका होऊ शकतात बोलताना चुका होऊ शकतात बसताना चुका होऊ शकतात खाताना चुका होऊ शकतात माणूस चुकतोच आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले जेव्हा कधी तुझ्या चुका होत असतील आणि त्या चुकांवरती कोणी जर बोललं तुला समजून सांगण्याच्या हेतूनं बोललं तर तिथे तू माफी मागितली पाहिजे की माझ्याकडून चूक झाली आहे ह्याच्यानंतर चुकी होणार नाही भांडण तिथेच थांबेल परंतु तू जर कधी तुझा पती तुला कधीतरी काहीतरी बोलतो आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी किंवा तुझे सासरे काहीतरी बोलत आहे सासू काहीतरी बोलत आहे किंवा अजून कोणीतरी तुला काहीतरी बोलत आहे तुझी चूक झाल्यानंतर तर तू प्रत्येकच गोष्ट बाहेर नको सांगू मानवी स्वभाव असतो आपल्याबरोबर जेव्हा कधी काही घडते तेव्हा आपण सहजच बाहेर सांगतो आणि मग आपल्याकडे अवगुणांची संख्या जास्त असेल तर मग पंख पडला तर कावळा पडला अशा गोष्टी होत असतात कधी पण बघा साहजिकच आहे आपल्याबरोबर कधी काही घडलं मनाच्या विरुद्ध तर आपण एवढ्याच एवढं करून सांगतो म्हणजे मसाला वगैरे लावून म्हणतात लोक व्यवहारामध्ये शब्द प्रयोग करतात तर असं सांगतातच माणूस तर भगवान बुद्ध म्हणाले त्याने काय होईल मग जेव्हा कधी आपल्याबरोबर असं आपल्या चुका असताना कोणीतरी बोलला आहे आणि चुक असताना देखील माफी न मागता आपण लोकांना जर सांगत बसलो तर भगवान बुद्ध म्हणाले या जगात सर्वात जास्त संख्या कोणत्या प्रकारच्या लोकांची आहे तर मूर्ख लोकांची संख्या जास्त आहे अकुशल चित्तवाल्या लोकांची संख्या जास्त आहे आत्ताही पहा तुम्ही कुणाला तरी काहीतरी सांगून पहा त्याने मला मारलं किंवा मा त्याने शिव्या दिल्या तर असे बोटावर मोजण्या एवढेच लोक भेटतील की ठीक आहे मारलं असेल ठीक आहे बोललं असतील काही हरकत नाही तुझी चूक झाली असेल किंवा त्यांची झाली असेल तर जाऊ दे राहू दे असं म्हणणारे फार कमी लोक असतात परंतु त्याच्यामध्ये तेल ओतणारे आणि भडका करून देणारे असे लोक जास्त असतात तर भगवान बुद्ध म्हणाले की तुला असे फार कमी लोक भेटतील इन यदा कदाचित तुझ्याबरोबर असं जेव्हा कधी घडेल तर तुला समजून घेणारे तुला समजून सांगणारे कमी भेटतील परंतु तुला लावून देणारे जास्त भेटतील म्हणून यदा कदाचित तुझ्याकडून चुका वगैरे झाल्या तर त्या तिथत्या तिथेच मिटवण्याचा तू प्रयत्न कर सामंजस्याने समजूतदारपणाने तू समजून सांगण्याचा प्रयत्न कर तुझी चुकी असेल किंवा समोरच्यांची चुकी असेल परंतु घरातला हा विस्तव जो रागाचा द्वेषाचा लोभाचा आहे तो बाहेर कुणालाही देऊ नको कारण विस्तवाचा गुणधर्म काय आहे म्हणाले भगवान तर भगवंताने विस्तवाचा गुणधर्म सांगताना सांगितलं आहे की अगोदर स्वत जळणे आणि नंतर संपर्कात येणाऱ्याला जाळणे हा गुणधर्म आहे प्रत्येक वस्तूचा पदार्थाचा गुणधर्म आहे वेगवेगळ्या प्रकारचा गुणधर्म आहे आणि त्यामुळे भगवान बुद्ध त्या विसाखेला म्हणतात की जेव्हा कधी विस्तव म्हणजे आपण आताही पाहिलं तर गॅस पेटवायचा असतो लायटर असते आपल्याकडे पेटवायचा असतो गॅस पण अगोदर लायटर पेटावं लागते तेव्हा गॅस पेटते शेकोटी पेटवायची आहे आपल्याकडे माचिस आहे पेटवायची शेकोटी आहे किंवा आग लावायची आहे जंगलाला अगोदर माचिसची काडी पेटली पाहिजे तेव्हा ते, ते समोरची शेकोटी किंवा जंगल पेटते हा गुणधर्म आहे अगोदर जळणे आणि दुसऱ्यांना जाळणे भगवान म्हणाले रागाचं द्वेषाचं लोभाचं असंच आहे ज्यांच्यात सर्वप्रथम उत्पन्न होईल तसा भाव अकुशल अगोदर तो त्याला जाळून टाकेल आणि नंतर मग ज्यांच्या संपर्कात ते येतील किंवा ज्यांच्यासाठी म्हणून तो उत्पन्न केला असेल तो त्यांना त्रासदायक ठरेल अशा प्रकारचा विशाखेला उपदेश केला विशाखा अत्यंत समजूतदार होती एवढं सुंदर असं विशाखेचं वर्णन आलेलं आहे आमच्या भंतेजीने ते काव्यात्मक आता बनवलं आहे विशाखा त्या काळामध्ये एकोणीसशे छप्पन्नच्या अगोदर भंतेजीनं विशाखा सुजातावरती काव्यात्म काव्यात्मक लिहिलं आहे आता आम्ही प्रकाशित करत आहोत एप्रिलमध्ये मला वाटतं अकरा तारखेपर्यंत जर कम्प्लीट झालं महात्मा फुलेच्या जयंतीनिमित्त आम्ही ते पुस्तक प्रकाशित करत आहोत विशाखाचं सुजाताचं खूपच वर्णन आलं तिला विशिष्ट प्रकारचे गुण प्राप्त होते ती परमनंटली अष्टशील पालन करणारी विशाखा होती रोज सकाळ सायंकाळ विहारात जाणारी भिक्षूंना काहीतरी घेऊन जाणारी होती रोज आणि रोज असं उल्लेख आहे अडीच हजार भिक्षूंना श्रद्धापूर्वक भोजनदान देणारी विशाखा होती त्या काळामध्ये नऊ करोड रुपयाचा हार तीन स्त्रियांकडे होता भगवंताच्या काळामध्ये त्यापैकी विशाखा एक होती तो हार उपोसताच्या दिवशी चुकून काढून ठेवला फक्त विहाराच्या देवळीमध्ये भगवंतानं सांगितलं की माला गंधविले पण उपोसताच्या दिवशी श्रृंगार करू नये म्हणून तिने काढून ठेवला आणि प्रवचन ऐकल्यावर तशीच माघारी घरी गेली तर विसरून राहिला तिने घरी गेल्यानंतर जेव्हा आठवण रा झाली तिला तर तिने दासीला सांगितलं की जर तो हार तिथे नसेल भंतीजीने ठेवला असेल कुठे तर तो परत आणायचा नाही आहे तो त्यांना दान द्यायचा आहे आणि जेव्हा दासी गेली तर दुसरीकडे ठेवून दिला होता पण तिला देऊ केला तर त्या दासीने घेतला नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी विशाखा तिथे जाते आणि भगवंताला विनंती करते भगवान हा हार आपले हात लागले भिक्षूंच्या हात लागले तर दान द्यायचं आहे तर भगवान म्हणाले हे सोनं चांदी माणिक मोती आम्ही घेत नाही तिनं खूपच आग्रह केला तिची खूप श्रद्धा होती तशी भगवंतावर आणि मग त्याचा लिलाव लावल्या गेला असं म्हणतात तर सत्तावीस करोड रुपये त्या काळामध्ये प्राप्त झाले आणि सत्तावीस करोड रुपयाचा तो पूर्वाराम विहार निर्माण केला म्हणजे नऊ करोड रुपयाची जागा नऊ करोड रुपयाचं कन्स्ट्रक्शन आणि नऊ करोड रुपये त्याचं लोकार्पण करण्यासाठीच म्हणजे जसं चौपन्न करोड रुपयाचा जेतवन विहार होता अठरा करोड रुपयाची जमीन सोनं अंथरून घेतली जेत राजकुमाराकडून अठरा करोड रुपये खर्च कन्स्ट्रक्शनसाठी आणि अठरा करोड रुपये लोकार्पणासाठीचा खर्च होता राजे लोक भिक्षू लोक येण्यासाठी तर असं एकंदरीत त्या विशाखेचं चरित्र सांगितलेलं आहे तर म्हणून भगवान बुद्धांनी खरं तर चार प्रकारच्या जोड्या सांगितल्यात बघा पतीपत्नीच्या थोडक्यामध्ये आपण सांगतो चार प्रकारच्या पती पत्नी सांगितले सात प्रकारच्या पत्न्या एका ठिकाणी सांगितल्या आहेत आपल्या अनाथपिंडकाची सून होती सुजाता तर भगवान भोजनदानासाठी गेले आणि भगवान बसले असे हॉलमध्ये संघ असा बसलेला होता किचन असेल असंच तर किचनमधून असा गोंधळाचा आवाज येत होता एकदम गडबड गोंधळ बोलणं रागारागाचा आवाज येत होता तर भगवंतानं अनाथपिंडकाला विचारलं अरे सुदत्ता मासे पकडणारे जे लोक असतात भगवंतानी उपमा दिली की तुझ्या घरामध्ये कोणी मासे पकडणारे लोक आलेले आहेत का म्हणजे तसा आवाज येतो आहे आतमधून तर पिंडकाने माफी मागितली भगवान मासे पकडणारे वगैरे लोक घरात आलेले नाही आहेत माफ करा माझी आता नवखी आलेली सुजाता नावाची सून आहे आणि ती जरा चिडचिडेखोरपणाची किंवा रागीट स्वभावाची आहे ती कुणाला कुणाचं काही सहन होत नाही तिला ती फटकळ बोलणारी आहे आणि सर्वांवर रागावणारी आहे आणि तिचा तो आवाज आहे माफ करा भगवान आपल्याला त्रास होतो आहे त्याबद्दल तर भगवंतानं भोजन वगैरे केलं आणि भगवंत म्हणाले त्या तुझ्या सोनबाईला सुजाताला बोलवा तर मग ती आली समोर आणि भगवंताने तिला डिरेक्टली विचारलं की सुजाता तुला माहिती आहे का पत्नी किती प्रकारच्या असतात ते ती म्हणाली भगवान मला काही माहिती नाही किती प्रकारचे असतात तर था। भगवंतानं मग तिला सांगितलं सात प्रकारच्या पत्न्या असतात पत्नी म्हणून जे आहे ना तर सात प्रकारचे आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती हे सर्व प्रकार आलेले आहेत चार प्रकारच्या पत्नीच्या जोड्याही सांगितलेल्या आहेत सात प्रकारच्या भार्या म्हणून भार्या म्हणतात पत्नीला तर सात प्रकारच्या भार्याबद्दलचं पण प्रवचन आहे ती तुला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तू नक्कीच ऐकशील खूप सुंदर प्रकारे कॉलनीतल्या विहारात सांगितलं आपण तर आज तुम्हाला चार जोड्या सांगेल मी भगवान बुद्ध म्हणाले या जगतामध्ये जेवढे काही नवरा बायको नांदतात सहवास करतात तर त्यांचे प्रकार चार आहेत एक तर शेव शेवाबरोबर राहतो शेव म्हणजे प्रेत म्हणजे पतीपत्नीच्या उपमाद्वारे सांगायचे भगवान तर प्रेत प्रेताबरोबर राहतो अशी एक जोडी पहिली आहे दुसरी जोडी प्रेत देवाबरोबर राहतो तिसऱ्या जोडीमध्ये प्रेताबरोबर राहतो आणि चौथ्या जोडीमध्ये देव देवाबरोबर राहत आता भगवान उपमेद्वारे सांगतात तर भगवंताला विचारलं भगवान हे काय म्हणत आहात तुम्ही चार जोड्या पत्नीच्या सांगत आहात तर याचा अर्थ काय होतो तेव्हा भगवंताने सांगितलं की बघा जे पत्नी असतात तर ते सगळेच पत्नी एका मताचे नसतात कोणते पत्नी असो या जगतामध्ये ते एकाच मताचे नसतात एकाच विचाराचे नसतात एकाच स्वभावाचे नसतात काही काहींचा स्वभाव उलटा असतो बरोबर आहे तर मी मी ते थोडासा असा एक चुटकुला मागे सांगितला होता की एक पती पत्नी होते असेच शेतकरी होते आणि त्यांच्याकडे बैलजोडी होती तर आमच्या भंतीजी सांगतात तर एक बैल होता त्याची शेपटी तुटलेली होती त्याला लांडा बैल म्हणत होते आणि एक बैल चांगला होता व्यवस्थित त्याची शेवटी त्याला भांडा बैल म्हणत होते म्हणजे पती पत्नीचा स्वभाव कसा असतो ते त्या दृष्टांतामधून सांगितलेलं आहे पावसाळ्याचे दिवस असतात आणि पत्नीचा स्वभाव उलटा असतो ज्वारीच्या भाकरी कर म्हटलं की पुरणाच्या पोळ्या आणि पूर्णाची पोळी कर म्हटलं की ज्वारीच्या भाकरी मला खूप भूक लागली लवकर स्वयंपाक कर म्हटलं की बिलकुल उशिरा स्वयंपाक करायचा आणि आता मला काही भूक वगैरे नाही म्हटलं की भरपूर स्वयंपाक करून ठेवायचा असा स्वभाव त्या पत्नीचा होता आणि ते पती पत्नी मग शेतावर गेले आणि शेतावरून घरी परतत असताना सायंकाळची वेळ होती नदीला आलेला होता पूर गावामध्ये परतण्यासाठी शेतामध्ये जाण्यासाठी नदी आडवी होती तर घरी परतत असताना तिथे किनाऱ्यावर नदीच्या पोहोचल्यानंतर नदीत पाणी होतं भरपूर आता पुराचं पाणी थोडं फास्टलीच असतं वाहतं तर मग त्या नवऱ्याला काही लक्षात राहिलं नाही कीला एक सांगितलं की दोन करते म्हणून <takers> तर नवऱ्यानं तिला म्हणजे आपल्या भावनेतून सांगितलं की बघ तू महिला आहेस तुला काही पोहायला वगैरे येत नाही तर तू काय कर बांड्या बैलाच्या शेपटीला पकड आणि मी लांड्या बैलाच्या शेपटीला पकडतो आता हिलाला राग आला एक सांगितलं की लगे काही स्वभाव असतात बघा म्हणजे था। एक सांगितलं की मला सांगता का अशा म्हणतात काही काही लोक असतात तर अशी भगवंतानंच या स्वभावाबद्दल सांगितलं मनोप्रवृत्तींबद्दल सांगितलं संपूर्ण जीवनामध्ये तर मग तिने बा लांड्याच्या शेपटीला पकडलं ला। अर्ध्या मधामध्ये पाण्यामध्ये उतरल्यानंतर तो सांगतो की बाबा ठीक आहे तू पकडलं तर पकडलं लांड्याला जरा पक्क तरी पकड पूर आलेला आहे नदीला पण ती म्हणते मला सांगता का तुम्ही का मला समजत नाही का मी सोडून देईल नाही तर पकडेल तुम्हाला काय करायचं आहे हे म्हणते नाही नाही पक्क पकड हे कासेस कसे सांगता तुम्ही मला आणि मला असं समजता का म्हणून मी सोडून दिलीच दिलो सोडून <laughs> बैलाच्या शेवटीला ते बैल निघाला बाहेर पण ती गेली वाहत पुन्हा पुढे मग तो बाहेर पडला माणूस आणि नदी इकडे वाहत होती तो तो उलट्या दिशेनं पाहत गेला तिला मग वरती गेल्यानंतर एका शेतकऱ्याला विचारला का हो माझी बायको वाहून गेली पुरामध्ये तर तुम्हाला दिसली का तर त्यानं विचारलं बा तू कुठून वाहत गेली यानं सांगितलं ते वडाचं झाड दिसते खाली तिथून वाहत गेली तर तो माणूस दुसरा शेतकरी म्हणतो तो, तो काही बिडा झाला का तिथून जर वाहत गेली तर खाली गेली असली इकडे कशी येईल तर तो, तो सांगतो की अहो गणित असं आहे की माझ्या बायकोचा स्वभाव थोडासा उलटा होता आणि म्हणून मला वाटलं जीवनभर उलटी वागली सगळ्याच गोष्टी तिच्यासोबत उलट्या घडतात तर म्हणून तिथे जरी तिथून जरी वाहत गेली असेल तर वरती आली की काय म्हणून मी इकडे शोधत शोधत आलो तर अशा प्रकारचा उलटा स्वभाव असतो म्हणून भगवान बुद्ध म्हणाले सगळेच पत्नी एका मताचे नसतात म्हणून काही काही पती पत्नी पहिली जोडी जी सांगितली ना शेव शेवाबरोबर राहतो तर शेव याला म्हटलं भगवंताने किंवा प्रेत याला म्हटलं भगवंताने भगवान बुद्ध म्हणाले जे दुराचारी असतात दोन पत्नी दोघेही दुराचारी असतात असे जे पतीपत्नी असतात ते प्रेता समान असतात किंवा समान असतात बिलकुल त्यांचा पुण्यावरती विश्वास नसतो दानावरती विश्वास नसतो शीलपालनावरती विश्वास नसतो ध्यानावरती विश्वास नसतो ते हिंसा करणारे असतात चोरी करणारे असतात व्याभिचार करणारे असतात खोटं बोलणारे असतात चुगली करणारे असतात व्यर्थ बडबड करणारे असतात शिवीगाळीची रागाची भाषा वापरणारे असतात दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करणारे असतात कधीही कुणाला मदत करत नाहीत कधी कुणाचा आदर करत नाहीत कधी श्रद्धा बाळगत नाहीत असा स्वभाव ज्यांचा आहे भगवान बुद्ध म्हणाले ते कशा समान आहेत प्रेता समान आहेत आणि म्हणून दोघेही असे असतात कधीकधी तर ते दुराचारी असल्याकारणाने ते दोघांचं अहित करून तर घेतातच घेतात जेव्हा त्यांच्याकडे संतान जन्माला येते तेव्हा त्या ते संतांवरती सुद्धा तसेच संस्कार पडतात अख्खं घर वाया जाते आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले या जगतामध्ये एक प्रकार पतीपत्नीचा असा आहे की जे दोघेही दुराचारी आहेत आणि त्याला उपमा दिली भगवंतानं शिव शेवाबरोबर सहवास करतो दुसरी जोडी सांगताना भगवान बुद्ध म्हणाले की शेव देवाबरोबर सहवास करतो म्हणजे सेव देवाबरोबर म्हणजे शेव पत्नी दुराचारी असते पण पती सदाचारी असतो बघा या जगतात आताही असं आहे ह्या चारही जोड्या आत्ताही आहेत उद्याही राहतील कालही होत्या म्हणून तो भगवंत बोलले याबद्दल भगवान बुद्ध म्हणाले कधी कधी पत्नी दुराचारी असते बिलकुल तिचा कशावर विश्वास नसतो घरामध्ये लक्ष नसते वगैरे वगैरे सगळा काही स्वभाव जो आहे दुराचारी स्त्रीचा तो दुराचारी असते पती मात्र सदाचारी असतो तो घराला घरपण आणण्याचा प्रयत्न करतो घराला नीटनिटके ठेवण्याचा प्रयत्न करतो मुलाबाळांना संस्कार देण्याचा प्रयत्न करतो पण महिला तिचं घरी ध्यान नसल्यामुळे ती बिलकुल ती तिला वाटेल तसं वागते ती चोरीचं कर्म करते हिंसेचं कर्म करते लेकरांना मारझोड करेल नवऱ्याला शिव्यागाळ करेल कधीकधी नवऱ्याला पण मारझोड होते म्हणजे बायांकडूनसुद्धा किंवा चोरीचं कर्म करते नवऱ्याच्या खिशातून पैसे काढून घेईल किंवा घरचं जे काही आहे सासरचं ते माहेरी घेऊन जाईल किंवा नवरा बाहेर गेल्यानंतर विकून टाकेल असे सो स्वभाव असतात भगवान बुद्ध म्हणाले आणि म्हणून ती दुराचारी असते आणि ती लबाड बोलणारी असते खोटं बोलणारी असते चुगल्या करणारी असते व्यर्थ बडबड करणारी असते किंवा तंबाखू दारू बिळू काय काय किंवा नको ते व्यवसाय करणारी असते तर अशी दुराचारी पत्नी असते पण पती मात्र सदाचारी असतो सिलवान गुणवान असतो त्रिरत्नांवरती श्रद्धा ठेवणारा असतो तो हिंसा करणाऱ्या नसतो चोरी करणाऱ्या विचार करणारा नसतो खोटं बोलणारा नसतो दारुगांच्या वेळी तंबाखूचं सेवन करणाऱ्या नसतो तर अशी एक दुसरी जोडी सांगितली भगवंताने की शेव किंवा प्रेत देवाबरोबर सहवास करतो तिसरी जोडी सांगताना भगवान बुद्धाने सांगितली की शेव देवीबरोबर व्यवहार व्यवहार करतो म्हणजे या ठिकाणी एक पती म्हणून जो आहे तो दुराचारी सांगितलेला आहे तिसऱ्या क्रमांकावरती आणि पत्नी मात्र सदाचारी असते ही सुद्धा जोडी आजही जगतामध्ये आहे तुम्ही इकडे तिकडे जर कधी पाहाल आता बरेच बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो किंवा आमच्याकडे सुद्धा लोक कंप्लेंट घेऊन येतात बरेच रोज फोन येतात हे प्रवचनं जातात लोकांकडे तर बऱ्याच माता भगिनी पण फोन करतात काही पुरुष पण फोन करतात भंतेजी अशा अशा प्रकारचं घरामध्ये आमच्या वातावरण आहे सुधारण्याचं कोणी नाव घेत नाही वगैरे वगैरे सुरुवातीला असे कॉल यायचे आणि आता पॉझिटिव्ह कॉल येतात बऱ्याच ठिकाणाहून की भंतजीची प्रवचन ऐकल्यामुळे दारू सोडली प्रवचन ऐकल्यामुळे तंबाखू सोडला प्रवचन ऐकल्यामुळे घरामध्ये कोरं पण चांगलं वागत आहेत सकाळी प्रवचन ऐकतात ध्यान करतात वगैरे वगैरे विहारात वगैरे जातो आम्हाला हे काही माहिती नव्हतं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकं देत आहेत म्हणून तिसरी जोडी जे भगवंताने सांगितली आहे की त्या ठिकाणी पत्नी सदाचारी असते तर पती दुराचारी असतो आणि चौथ्या जोडीमध्ये भगवंताने सांगितलं आहे की देव देवाबरोबर देव देवीबरोबर सहवास करतो म्हणजे इथे चौथ्या प्रकारात सांगितलं की पती पण सदाचारी आहे आणि पत्नी पण सदाचारी आहे आणि दोघेही जर सदाचारी असतील तर ते संपूर्ण आपल्या कुटुंबाचं एक भविष्य उज्ज्वल करू शकतात किंवा आपल्या संपूर्ण परिवाराचा सर्वांगीण विकास करू शकतात आणि जे आईवडील आदर्श असतात आम्ही नेहमी सांगतो त्यांची मुलंसुद्धा आदर्श मुलं जन्माला येऊ शकतात त्यासाठी बाबासाहेबांच्या वडिलांचा आपण संदर्भ उदाहरण म्हणून घेऊ शकतो रामजी सुभेदार आदर्श वडील होते त्यामुळे त्यांच्या पोटी आदर्श सुपुत्र जन्माला आला बाबासाहेब बघा म्हणजे रामजी सुभेदार बाबासाहेब कृतज्ञता व्यक्त करतात बऱ्याचदा आपल्या वडिलांबद्दल रायटिंग आणि स्पीचेसमध्ये सुद्धा मला वाटतं बाबासाहेबांचं भाषण आहे त्यामध्ये बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले की माझा जो पिंड घडला हा धार्मिक पिंड जे की मला अध्यात्माची गोडी आहे मी जी बुद्ध धम्माची दीक्षा घेऊ शकलो हालाकी की माझ्यासोबत इतरही लोक शि शिकलेले होते त्या काळामध्ये डिग्र्या घेतलेले होते परंतु मला का बुद्ध धम्माची द्ध गोडी लागली किंवा मला का अध्यात्माची गोडी लागली किंवा मला का वाटलं असं की मी धर्मांतर करावं बुद्धाचा धम्म स्वीकारावा तर मी माझ्या वडिलांच्याबद्दल मला प्राऊड फील होते की माझ्या वडिलांनी मला रात्री दोन दोन वाजता अभ्यासासाठी उठवलं शिक्षणाची गोडी तर लावलीच माझ्या वडिलांनी परंतु त्यासह मला अध्यात्माची गोडी लावली सकाळी स्कूलमध्ये जाण्याच्या अगोदर आमचे वडील मी व घरामध्ये चांगला शिकला सवरलेला असल्याकारणाने हुशार असल्याकारणाने माझ्याकडून त्या काळामध्ये जी काही धर्मपरंपरा कबीरपंथी वडील होते तर चालत होती तर ते त्याचे धडे वाचून घ्यायचे सायंकाळीसुद्धा जेवणाच्या अगोदर माझ्याकडून ते श्लोक वगैरे बनवून घ्यायचे सगळे घरातले मुलं वगैरे बसवायचे लोक बसवायचे घरातले आणि माझ्याकडून ते वाचून वगैरे घ्यायचे तर अशा प्रकारे माझ्या वडिलांनी मला अध्यात्माची गोडी लावली आणि म्हणून मी बुद्धाचा धम्म स्वीकारू शकलो यदा कदाचित माझ्या वडिलांनी मला केवळ शिक्षणाची गोडी लावली असती तर मी आज बुद्धाचा धम्म स्वीकारू शकलो नसतो मी भलेही एम ए पी एस डी एस सी एल एल डी बॅरिस्टर एवढ्या घेऊ शकलो असतो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जाऊ शकलो असतो सिंबो आपल्या अमेरिकेला जाऊ शकलो असतो कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ शकलो असतो किंवा अजून ज्या काही कोणत्या डिग्र्या घेतल्या त्या घेऊ शकलो असतो पण धर्मांतर केलं नसतं मी दीक्षा घेतली नसती म्हणून आपल्या वडिलांचा त्यांनी एक कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि म्हणून आपणसुद्धा आपल्या मुलांच्या समोर आदर्श ठेवला पाहिजे किंवा आपणसुद्धा तशा प्रकारचं जीवन व्यतीत केलं पाहिजे भग बाबासाहेबांचा रमाईचा आदर्श आहे एक आदर्श जोडी म्हणून महात्मा फुलेंचा सावित्रीची जोडी एक आदर्श पती पत्नी म्हणून जोडी आहे भगवंताच्या काळामध्ये नकुल माता नकुल पिता नावाचं एक जोडपं होतं त्यांच्यामध्ये समान श्रद्धा होती समान दानत होती समान सील होतं आणि समान ध्यान ह्या दोन चार पाच गोष्टी त्यांच्यामध्ये समान होत्या बघा भगवंताच्या काळात नकुल माता आणि नकुल पिता तर त्यासाठी म्हणून भगवान बुद्ध म्हणाले पती पत्नीला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे मॅच्युरिटीने आपण राहिलो पाहिजे धार्मिकता ही खरंच खूप महत्त्वाची आहे आजही आपल्या समाजातल्या लोकांना मी सांगतो ह्या सगळ्या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेत आपण श्रीमंत असावं पैसेवाले बनावं आपण शिक्षणही घेता यावं आपल्याला आपण घेतलं पाहिजे शिक्षण चांगल्या मोक्याच्या जाग्यावरती आपण गेलो पाहिजे परंतु कोणत्याही पदावर किंवा कुठल्याही श्रीमंतीच्या लेवलवरती जरी असलो आपण तरी आध्यात्मिक गुण जर आपल्यामध्ये नसतील तर आपल्या घरामध्ये ज्याला आपण सुख शांती समाधान म्हणतो ते नांदू शकत नाही बाबासाहेब म्हणाले प्रत्येक मनुष्याला धर्माची गरज आहे म्हणजे बाबासाहेबांचंच किती मोठं उदाहरण आहे की धर्म हे खूप महत्त्वाचं आहे आध्यात्मिकता खूप महत्त्वाची आहे कारण सील सदाचार जो काही आहे तो अध्यात्माच्याद्वारेच आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणून भगवान बुद्धांनी बघा त्या काळामध्ये विशाखेला आणि बऱ्याच स्त्रियांना लग्न होताना आपल्या लग्नामध्ये जसं पती पत्नीचे शपथविधी होतात ॲक्च्युली ही फार वाईट दुःखदायक गोष्ट आहे की लग्नात शपथविधी कोणी ऐकत नाही आता आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये चेंजेस केलं बऱ्याच ठिकाणी मी ऐकवावं लाव ऐकायला लावतो लोकांना काही काही ठिकाणी पण गोंधळ जास्त असतो बऱ्याच ठिकाणी तर ऐकत नाही तर म्हणून कधी कधी ते पुष्पहार टाकण्याच्या अगोदर किंवा शेवटच्या साधूच्या अगोदर वधवून घेतो आम्ही कारण शपथविधी असा आहे बौद्धविवाह पद्धतीतला की तो त्या ज्यांचं लग्न होतोय त्यांच्यासाठीच नाही आहे तर जे जे तिथे लग्न झालेले आणि न झालेले उपस्थित असतील कोणत्याही जाती धर्माचे असतील त्या सगळ्यांच्याचसाठी तो शपथविधी खूप महत्त्वाचा आहे म्हणजे पत्नीसाठी सुद्धा भगवंताने सांगितलं आहे पाच कर्तव्य सांगितली आहे त्यांचा शपथविधी म्हणून आणि पतीसाठीसुद्धा पाच कर्तव्य त्यांचा शपथविधी म्हणून सांगितला आहे जो कोणी व्यक्ती नेहमी सांगतो प्रवचन पण आहे आपलं सोन्याचा संसार ज्यांना कुणाला करायचा असेल तर त्याने कोणते कर्तव्य पाळावेत अशा प्रकारचे प्रवचन पण आपलं आहे तर भगवान बुद्ध म्हणाले आपलं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे आपल्या कर्तव्यामध्ये कुठेही आपण कसूर करता कामा नये कमी पडता कामा नये आपण जर चांगलं असेल तर जग चांगलं हा बुद्धाचा नियम आहे भगवान बुद्ध म्हणाले बऱ्याचदा असं होते की आपण जर व्यवस्थित असेल आपल्याकडे कोणाचं बोर्ड दाखवायची हिंमत नाही झाली पाहिजे आपल्या मी आपल्या आताच्या मुलींना सर्वांना सांगतो की असं कधीही वर्तन करू नये कारण लग्न किंवा मुलीच्या संदर्भात आई वडील काय विचार करतात किंवा त्यांच्या काय अपेक्षा असतात ह्या त्यांनाच माहिती असतात कधीही कुणा मुलीचं वाईट होऊ नये लग्न झाल्यानंतर ज्यांच्या कुणाच्या मुलीचं वाईट झालं असेल तर त्यांची काय भावना असते मनाची हे बरेच लोक आमच्याकडे बोलून दाखवतात हो म्हणून प्रत्येक मुलीला मी सांगतो की नांदायला गेल्यानंतर आपल्याकडून चुका होतच नाहीत असं कधीच गृहीत धरू नये प्रत्येकाकडून चुका होतात मुलीकडूनही होतात मुलाकडूनही होतात सासूकडून होतात सु सुनेकडून होतात सासऱ्यांकडून होतात प्रत्येकाकडून होतात फक्त विषय इथे असाच होतो तयार की प्रत्येकाला वाटतं माझं काही चुकत नाही दुसऱ्याच चुकते असा एक भाव नेहमी प्रत्येकाच्या मनामध्ये असतो पण भगवान बुद्ध म्हणाले संसार जर खरंच नीट करायचा असेल तर आपल्याकडे समजूतदारपणा असायला पाहिजे विश्वास असायला पाहिजे भगवंतानं धम्मपदातल्या एका गाथेमध्ये सांगितलं आहे भगवंताला विचारलं भगवान या जगात सर्वात श्रेष्ठ नातं कोणतं आहे सर्वोत्तम नातं कोणतं आहे बेस्ट रिलेशन रिलेशनशिप कोणती आहे तर भगवान बुद्ध म्हणाले इस्सा परमन्याती असा शब्द प्रयोग केला बघा बाबासाहेबांनी स्वतःच्या अक्षरामध्ये ही गाथा लिहिलेली आहे इस्सा संंग परमन्याती म्हणजे विश्वास किंवा विश्वासाचं विश्वासाचं नातं हे सर्वश्रेष्ठ नातं आहे या जगात हे जग जर कशावरती चालते आहे आता तर ती विश्वासावरती चालतं म्हणून पतीने पत्नीचा आणि पत्नीने पतीचा विश्वास संपादन केला पाहिजे मुलांनी आईवडिलांचा विश्वास संपादन करून वागलं पाहिजे आईवडिलांनीसुद्धा मुलांचा विश्वास संपादन करून इथे प्रत्येकाने प्रत्येकाचा विश्वास संपादन करून व्यवहार जर ठेवला तर भगवान बुद्ध म्हणाले प्रत्येक निस्वार्थपणे प्रेम करू शकतो एकमेकांवरती कुत्र्यावरती बघा आपण विश्वास ठेवतो कुत्र्याला बिस्किट खाऊ घालतो त्याला आंघोळ टाकतो काय काय खाली एका ठिकाणी गेलो त्यांनी सांगितलं ते म्हणे बास काळी त्याला आंघोळ घालायला लागते वरती सुकायला घेऊन जायला लागते त्याला बिस्किट खाऊ घालायला लागतात आमचे साहेब म्हणे त्यांना ते असं वारा घालून त्याला लाड करू करू बाळा खाना मा त्याचं काहीतरी नाव आहे ते तर तेव्हा ते 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 खाते म्हणून त्यांच्याच हसते तर बघा कुत्र्याला जरी जीव लावला आणि आपण रात्रीच्या दोन वाजता जरी अंधारात आलो तर ते कुत्रं बरोबर घरच्या माणसांना ओळखते एवढं सेन्सिटिव्ह असते प्राणीसुद्धा सेन्सिटिव्ह असतात इमानदार असतो कुत्रा म्हणजे प्रेमाची भाषा ही प्राण्यांना देखील समजते कुत्र्यांनाच काय इतरही प्राण्यांना समजते जे पाळीव प्राणी आहेत त्यांनाही विश्वासाची भाषा कळते त्यांनाही प्रेम कळते आपण तर माणूस आहोत आणि म्हणून मघासी मी सुरुवातीला प्रारंभी जी गाथा म्हणालो नाही वेरे न आणि समंती धकुदाच नंगा वेरे नच संमंती येस धम्मो सनंतनो भगवंताचे शब्द भगवान बुद्ध म्हणाले वैराने वैर कधीच शांत होत नाही या जगात कोणत्याही बाबतीतला वैर असेल वैराने वैर कधी शांत होत नाही वैराला वैरत्वाला शांत करावयाचं असेल त्यासाठी प्रेमाची गरज असते आणि म्हणून प्रेम म्हणजे संयम प्रेम म्हणजे शहाणपण मॅच्युरिटी प्रेम म्हणजे आपल्या निस्वार्थ भावनेने इतरांचा विचार करणे आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले निस्सीम निस्वार्थ प्रेम करणारे आपण असलो पाहिजे त्यासाठी आपल्यामध्ये चांगले गुण असणं अत्यंत आवश्यक आहे जीवन हे अनमोल आहे या जीवनाला आपण समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म करण्यावरती विश्वास ठेवून सतत दान पुण्य करत राहावे पालन करत राहावे आणि ध्यानाचा अभ्यास करत राहावा मेडिटेशन इज व्हेरी बेस्ट मेडिटेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये संसारिक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी सुद्धा धकाधकीचं जीवन असते रोज काम करतात लोक राब राब राबतात आणि घरी आल्यानंतर मग भांडण विवाद वाद, वाद, होतात बऱ्याच ठिकाणी तर भगवंतानं सांगितलं की किमान पाच दहा मिनिटे सकाळी उठल्यानंतर आपल्यासाठी पाच दहा मिनिटे आपण दिली पाहिजे डोळे बंद करून आपण थोडंसं बसलो पाहिजे असं रात्री झोपताना सुद्धा आपण जेव्हा पहुडलो आहे तेव्हासुद्धा आपण थोडा सुशा स्वतःच्या श्वासाला पाहून मन एकाग्र केलं पाहिजे आणि ही टेक्निक भगवंताने सांगितली ध्यान आहे ती आपल्यासाठी खूप म्हणजे ध्यान म्हणजे भिक्षुणीच करावं किंवा अर्हतपदाला पोहोचण्यासाठी ध्यान करावं ध्यानाबद्दल समज गैरसमज खूप आहेत लोकांमध्ये परंतु भगवान बुद्ध म्हणाले आपल्या जीवनाला आनंदी बनविण्यासाठी ध्यान आवश्यक आहे आपल्या जीवनाला आनंदी बनवण्यासाठी सील सदाचार आवश्यक आहे त्यामुळे श्रुतीताई निश्चितपणे तू तु तुझ्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये यशस्वी बनण्यासाठी बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांचा आधार घेशील आणि जसं विशाखेनं सासरी गेल्यानंतर सासऱ्याला बदलवलं होत शेवटचा पॉईंट सांगतो मी छोटासा की स्त्री काय करू शकते मी कालही बोलून नेहमीच बोलतो स्त्री जर व्यवस्थित असेल घरातली महिला जर व्यवस्थित असेल सुरुवातीपासून तर ती नरक असलेल्या घराला स्वर्ग बनवू शकते स्त्री जर व्यवस्थित असेल तर आणि जर स्त्री बिघडलेली असेल तर स्वर्ग असलेल्या घराला नरक बनवू शकते एवढी ताकद स्त्रीमध्ये आहे स्त्री सासूलाही बनवू बदलू शकते चांगलं बनवू शकते स्त्री नवल्यालाही चांगलं बनवू शकते स्त्री लेकरांनाही चांगलं बनवू शकते पण अगोदर ती चांगली असेल तर पण ती स्त्री जर बिघडलेली असेल तर ती स्वतः तर बिघडलेली असतेच परंतु लेकरही तिच्यामुळे बिघडू शकतात नवरा तिच्यामुळे बिघडू शकतो सासू सासरी तिच्यामुळे बिघडू शकतात म्हणून भगवान बुद्ध म्हणाले स्त्री ही व्यवस्थित असावी आणि त्यासाठी आदर्श कुणाचा घ्यावा तर विशाखेचा घ्यावा तिला एकमेव जगात अशी स्त्री आहे आत्तापर्यंत सव्वीसशे वर्षांच्या कालावधीमध्ये एकमेव अशी ती स्त्री होऊन गेली की जिच्या नावासमोर मिगार माता असा शब्दप्रयोग आहे तिचं नाव तर विशाखा होतं परंतु तिच्या नावासमोर नामाभिधान तिला प्राप्त झालं मिगार माता विशाखा ते मिगार हे तिच्या सासऱ्याचं नाव होतं आणि तो जैन होता आणि जैन लोक त्या काळामध्ये समकालीन होते ना वर्धमान महावीर वगैरे जैन लोक समकालीन आहेत भगवंताचे तर जैन लोक भगवंताच्या निगेटिव्ह असायचे बऱ्याचदा तर मग तो जैनांचा उपासक होता संपूर्ण परिवार त्यांचा आणि ही भगवंताची उपासिका होती तर ही तिकडे गेल्यानंतर हिला भगवंताबद्दल श्रद्धा प्रकट करू देत नव्हते बिलकुल भगवंताचं नाव ना काढायचं नाही काही नाही ही दररोज वंदना करायची तर मग हिने रिक्वेस्ट केली की मला एकदा तरी माझ्या भगवंताला भिक्षुसंघासह भोजनासाठी घरी बोलवू द्या तिच्या परिवाराने विरोध केला सासऱ्यांनी सगळ्यांनी विरोध केला पंच बसले लोक तर ती म्हणाली की बघा माझी श्रद्धा आहे आणि मला एकदा भोजन देऊ द्या जर माझ्या भगवंताने इथे येऊन कुणाबद्दल बरं वाईट बोलले कुणावर टीकाटिप्पणी केली तर मग त्यानंतर कधीच बोलवणार नाही मी आणि मी श्रद्धा प्रकट करणार नाही मग तिच्या विनंतीला मान देऊन पंच म्हणाले की ठीक आहे तिला बोलवू द्या मग भगवंताला बोलवीला गेलं बघा तिथे आणि तिचा सासऱ्याला तिने सांगितलं की बघा तुम्हाला जर तोंड पाहायचं नाही आहे आणि तो म्हणाला की मला तोंड पाहायचं नाही भगवंताचं एवढा विरोध असायचा भगवंताच्या काळातसुद्धा असे काही लोक होते भगवंताला विरोध करणारे तर तिने सांगितलं की ठीक आहे मामाजी तुम्हाला भगवंताचं तोंड पाहायचं नाही आहे तर हरकत नाही तो मी घरात बसा पण माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही घरात बसून फक्त ऐका की भगवान काय बोलतात आणि मग तो पडद्याच्या आड बसलेला होता असं वर्णन आलं आहे मग भगवान उपदेश करतात या मानवी जीवनाबद्दल मानवी जीवनाच्या उद्धाराबद्दल आणि भगवंताचे शब्द ऐकून मग तो एवढा प्रभावित झाला आणि तो लगेच मग भगवंताच्या पायावरती लोळून घेतलं त्याने आणि भगवान मला माफ करा आतापर्यंत तुमच्याबद्दल मी नको तो विचार करत होतो मी चुकीचं समजत होतो आपल्याला माझ्या मार्गदर्शकांच्या माध्यमातून पण मी माझे डोळे आज उघडले आहे मला शरणागत कायमस्वरूपी उपासक म्हणून आपण स्वीकारावं अशा प्रकारचं तो म्हणतो आणि सर्वांसमक्ष सुनेचे विशाखाचे तो आभार मानतो तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो की ही माझी आई ठरली आहे का या आईने मला बुद्ध मिळवून दिले म्हणून तिच्या नावासमोर बघा विशाखा मिगार माता विशाखा असं नामाभिधान तिला प्राप्त झालं म्हणून जर स्त्रीने ठरवलं तर त्या समोरच्या लोकांना बिघडलेल्या लोकांनाही बदलवू शकते एवढी पावर तिच्यात असते निश्चितपणे आपल्या श्रुतीदिदीमध्ये ही पावर येऊ बुद्ध धम्मातून संघातून आणि तू सुद्धा तिकडे कधी समजा इन केस कमी जास्त असेल म्हणजे तसे नसावेत परंतु तरीसुद्धा सांगतो जर यदा कदाचित उणीसवीस असेल तर तू मोठ्या मनाने बुद्ध धम्माचा आधार घेऊन संपूर्ण लोकांना बुद्ध धम्मात आणून आपल्या प्रभावाने शिलाच्या दानाच्या ध्यानाच्या प्रभावाने संपूर्ण घराला सुधरविण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बुद्ध द्ध धम्मावर त्यांची श्रद्धा निर्माण होण्यासाठी तू प्रयत्न करावेत तू सहाय्यक ठरावीस अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून वेळेच्या अभावी या ठिकाणी मी माझ्या धम्मदेसनेला इथे पूर्णविराम देतो सबमंगलम रक्षन्तुसदेवता सब सब्बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तुसदेवता सभधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सभमङ्गलं रक्षन्तु सभदेवता सबसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते दि ग्रेट् हेप्पीनेस् शरणं गच्छामि